जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा प्रसंगी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आज सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। नंदुरबार मधील कार्यकर्ता मेळाव्याच्या व्यासपीठावरून त्यांनी राज्यातील शिंदे फडणवीस सरकाराला चांगलेच धारेवर धरले होते। सर्वच आघाडींवर हे सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले आहे। शासनाच्या जाहिरात बाजीवरून त्यांनी पुन्हा एकदा पैसा जनतेचा आणि जाहिरात बाजी यांची असे सांगत यांचेच फोटो पहा, कोणाला बघायचे नसेल तरी बघा असा टोला लगावला आहे। राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज नंदुरबार शहरातील विजी राजपूत लॉन्समध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळावा संपन्न झाला। या मेळाव्याच्या व्यासपीठावरून बोलताना आज अजित पवारांनी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारला चांगलंच लक्ष केले होते। आजच सरकार जाहिरात करते, एक एक पानाची जाहिरात करते, पण जनतेला काय मिळत? जाहिरातून जनतेच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का? मग हा करोडो रुपयाचा खर्च कशासाठी करायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। शासन आपल्या दारी मोहिमेत करोडो रुपये खर्च होत आहे, लोकांचे प्रश्न सोडवण्याचे तुमचे काम, त्याच्यासाठी जाहिरातबाजी का, असा टोलाही त्यांनी लगावला। राज्यात अवकाळी आणि वादळाने मोठे नुकसान झाले असताना शेतकऱ्यांच्या पदरी घोषणा व्यतिरिक्त काहीही पडले नाही, त्यामुळे सासमणी संकटासोबत शासन नावाचा सुलतानी संकट सध्या दिसून येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे। मुंबई लोकलमध्ये 20 वर्षीय विद्यार्थिनीची छेड काढण्यात आली, या घटनेचा मी तीव्र निषेध करतो, असे म्हणत महिलांना लोकलमध्ये संरक्षण का दिल जात नाही? आज 50% महिला कर्मचारी असताना मग असे का घडते? महिलांना मानसन्मान देणे ही संस्कृती पोलीस नव्हते, त्यामुळेच हा प्रकार घडला असल्याचे समजत आहे। त्यामुळे या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली गेली पाहिजे, नाहीतर असे प्रकार घडतच राहतील, असे अजित पवार म्हणाले। राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहे, जर आमच्या महिलांना सुरक्षित वाटत नसेल तर मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे काही काम नाही का, असा खोचक प्रश्न त्यांनी उपस्थित केला। संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये वारकऱ्यांवर लाठीचार्ज, मी पुणे जिल्ह्याचा पालकमंत्री असताना बैठका घेऊन प्रशासनाला विश्वासात घ्यायचो, गर्दी होते परंतु ती नीट हाताळली, तर वारकरी संप्रदाय साथ देतो, पोलीस ही परिस्थिती व्यवस्थित हाताळता, मात्र त्यात राजकीय हस्तक्षेप नको, हा माझ्या जवळचा, याला सोडा त्याला राहू द्या, यातूनच असे प्रसंग घडल्याचे अजित पवारांनी सांगितले। 1.5 वर्षांपासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका नाही, लोकशाहीमध्ये जनतेच्या हातात कारभार दिला पाहिजे, अधिकाऱ्यांच्या हातात का देता, असे त्यांनी सांगितले। जलजीवन मिशनमध्ये गावपाड्याचे निरीक्षण न करता ठेकेदारांच्या सोयीसाठी निविदा काढण्याचा काम सुरू आहे। परवा पेपरमध्ये वाचले 5 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराबाबत, सध्या जिल्हा नियोजन समितीची 3054 कामे, 2515 कामे, पानंद रस्ते, या सर्वाच्या मंजुरीमध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे, यात सरकारच्या प्रमुखांनी लक्ष द्यायला पाहिजे, मात्र आमदार दुखावण्याची शक्यता, त्यामुळे कार्यवाही होत नाही, असा आरोप अजित पवारांनी केला आहे। आदिवासी विकास मंत्री जिल्ह्यातले 2 वर्षात 1539 बालमृत्यू आणि 38 मातांचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला, ही बाब गंभीर आहे। देशाला 75 अमृत महोत्सव साजरा करा, पण कुपोषण सारख्या समस्यांवर उपाययोजना करा, हे धक्कादायक चित्र बदलण्याच काम राज्य सरकारच नाही का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। 4 महिन्यात 8 ते 10 ठिकाणी दंगली झाल्यात, राज्यात जाती अस्स लोखा होता, एकमेकांचे सण साजरे केले जातात, एकमेकांना बरोबर घेऊन पूर्वापार चालत आलेल्या सलोख्याच्या पनरपरेला गालबोट लावण्याचे काम सध्याच्या राज्यकर्त्यांकडून सुरू असल्याचा आरोप देखील त्यांनी केला। जाती जातीमध्ये तेढ करण्याचे काम सुरू असून लोकांच्या मनात विष का पेरतात, एकमेकांबद्दल आळी निर्माण करतात, अशी टीका ही अजित पवारांनी केली। शरद पवार साहेबांसारख्या राष्ट्रीय नेत्यांना पण धमक्या देता मग सामान्य जनतेचे बाबत बोलायला नकोच, असे सांगत त्यांनी विजय शिवतारे यांच्यावर ताशेरे ओढलेत, ज्यांना थोडफार डोक चालवायच नाही अशी लोक असे बोलतात। पवार साहेबांनी आधीच सांगितले आहे, इतकी कमी खासदार असताना मी पंतप्रधान कसा होणार, मात्र महाराष्ट्राची वडीलधाऱ्यांचा मान राखण्याची पंत्र आहे।
याच्यावर संस्कारच चुकीच, त्यामुळे शिवतार्यासारख्यांकडून काय अपेक्षा करायची असे अजित पवारांनी सांगितले. माझे राज्यात सुरू असलेले दौरे म्हणजे निवडणुकीची तयारी नाही. निवडणुका कधीही लागतात. कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी दौरे करावे लागतात. कापूसला चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी तो साठवून ठेवला. मात्र कापसाला भाव मिळाला नाही ही वस्तुस्थिती आहे. सुरुवातीपेक्षाही नंतर कमी भाव राहिला. त्यामुळे शेतकऱ्याच्या या प्रश्नात सरकारने हस्तक्षेप करून शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे. तर शिंदे सरकार मदत करत नाही ही आमची तक्रार आहे. सध्या माझ्याकडे राज्याचा विरोधी पक्षनेता ही महत्वाची जबाबदारी आहे. या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्या नाराजीच्या तथ्यहीन बातम्या असल्याचे देखील अजित पवारांनी सांगितले. दरम्यान आजच्या सभेत महिला पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी जिल्हा पातळीवर भाकरी फिरवण्याची गरज व्यक्त केली आहे. सपना चौधरी, जय मल्हार, न्यूज नंदुरबार. पोलीस सुरक्षा का दिली जात नाही? प्रत्येक महिलाचा मान सन्मान ठेवणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. परंतु माझ्या माहितीप्रमाणे तिथं पोलीस उपलब्ध नव्हते आणि त्याच्यामुळे सदरचा प्रकार घडला. काय असे प्रकार घडतात नंदुरबारकरांनो? कदाचित तुम्ही ऐकलं नसेल, 8-10 दिवसापूर्वी ह्याच महिन्यात एक प्रकार काय बाबा, दोघे जण पुरुष आणि स्त्री एका फ्लॅट मध्ये राहत होते. त्या पुरुषांनी ते एकत्र राहत असताना त्या बाईला मारलं, त्या बाईचे तुकडे तुकडे केले. कटरांना कटर, आपण झाड कापतो ना तशी गर्व काढली त्यांनी. त्या नराधमानी, त्या विकृत माणसानी त्या बाईचे तुकडे केले, ते शिजवले आणि कुत्र्याला खायला घातले. काय पद्धत झाली? पोलीस काय करतात? सरकार काय करतात? सतत अशा घटना का घडतात? मोकळीक द्या ना पोलिसांना. त्यांना सांगा ना, कुणी जरी आमच्या महिलेकडे वागण्याला जरी बघितलं तर त्याला खेचून काढा. त्याच्यावर कायदा त्या ठिकाणी त्याला जेल करून टाका. त्याच्यावर कायद्याने नियमाने जी काही कारवाई करायची, हातात कायदा घ्या असं मी कदापि म्हणणार नाही. पण जर आमच्या महिलेला, आमच्या मुलीला, आमच्या मुलांना, आमच्या वडीलधाऱ्यांना तिथं सुरक्षित वाटत नसेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं काम नाही का? उपमुख्यमंत्र्यांचं, पोलिसांचं काम नाही का? इतरांनो, काय काय भागात आता तुम्हाला माहितीये, अनेक जण वारकरी संप्रदायामध्ये काम करतात. वारकऱ्यांच्या बद्दल तुम्हाला मला रास्त अभिमान आहे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आमच्या पुण्यातलं देऊळ पासून निघते, पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जाते. आळंदीवरून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते, लाखो लोक तिथं जमतात. आणि तिथून ती पालखी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला, पांडुरंगाच्या दर्शनाला जाते. अरे परंपरा आहे, वर्षानुवर्ष सगळ्या जाती धर्माची लोक इथं त्या ठिकाणी एकत्रपणे टाळ हातामध्ये घेत इथं जात असतात, टाळ वाजवत जात असतात. तिथं काय झालं? तिथं वारकऱ्यांच्यावर तुम्ही लाठीचार्ज करता. अरे मी पण त्या पुणे जिल्ह्याचा 12.5 वर्ष पालकमंत्री होतो. मी पण या बैठका घ्यायचो, पोलिसांना विश्वासात घ्यायचो, अधिकाऱ्यांना विश्वास घ्यायचो, सरपंचाला विश्वासात घ्यायचो. गर्दी होती परंतु आपण नीट हाताळली तर वारकरी संप्रदाय व्यवस्थितपणे साथ देत असतो. पोलीस पण चांगल्या पद्धतीने ते हाताळू शकतात, पण त्याच्यात राजकीय हस्तक्षेप नसला पाहिजे. नाहीतरी माझ्या जवळचा तो लांबचा त्याला उचला, माझ्या जवळच्याला राहू द्या, असं कसं झालं? आम्ही सरकारमध्ये असताना आम्ही लांबचा जवळचा असा भेदभाव नंदुरबारकरांनो कधी केला नाही. माझी तुम्हाला विनंती आहे, निवडणुका येतील जातील, सध्याचं वातावरण वेगवेगळ्या राज्यातल्या निवडणुका लागणार आहेत. आपल्या इथं तुमच्याकडे जिल्हा परिषद अस्तित्वात आहे ना, परंतु महाराष्ट्रामध्ये 27 ठिकाणी माझ्या माहितीप्रमाणे एका दुसरी कमी जास्त होईल जिल्हा परिषदेला 1.5 वर्ष 1.5 वर्ष झालं घेत असते. जिल्हा परिषदेच्या निवडणुका नाहीत, तालुका पंचायतीच्या निवडणुका नाहीत, नगरपालिकेच्या नाहीत, नगर पंचायतीच्या नाहीत, महानगरपालिकेच्या नाहीत. का घेत नाही?
पुढे आरवलं जर हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री झाले आम्ही लोक विरोधी पक्ष नेते आमदार झालो काही जण खासदार झाले जनतेला वाटत नाही की आम्हाला पण तालुका पंचायतीचे सदस्य व्हायचं आम्हाला पण झेडपीचा सदस्य व्हायचं आज महाराष्ट्रातल्या 80-85% भागामध्ये निवडणुका एवढी मोठी मुंबई निवडणुका नाही का नाही अधिकाऱ्यांच्या हातामध्ये काय देता लोकशाहीमध्ये जनतेच्या हातात दिलं पाहिजे तुमच्या गावामध्ये वेगवेगळे सरपंच काम करतात मगाशी सांगितलं की बऱ्याचशा ठिकाणी तुमच्या विचाराचे सरपंच आणण्याचं काम केलंय त्या सरपंचांनी पण आपलं गाव या हेतूनी तिथं काम केलं पाहिजे आणि आया बहिणींचे लोकांचे बेघर लोकांना घरं बांधून दिली पाहिजे वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी दिल्या पाहिजे योजनेचा पैसा चुकीच्या पद्धतीनं कुणाच्या घशात जात असेल तर ते पण थांबवण्याचं काम माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे मी दिलेला शब्द पाळणारा माणूस आहे लोकांच्या मध्ये ऐकलं असेल अजित पवार कडक आहे काम करता कडक आहे शेवटी काम तर झालं पाहिजे उगीच बघू करू याच या काय झलपाटी मारून चाललं झलपाट्यानी मारू झलपाटी मारू मारू दमून जात जनजीवन मिशन ज्याचा उल्लेख मी मगाशी केला गाव मिळाय पाण्याचं लेखा परीक्षण न करता ठेकेदारांच्या सोयी करता टेंडर काढण्याचं काम सध्या चाललेलं आहे परवा पेपरला वाचलं असेल 5 मंत्र्यांना राजीनामा घ्या भ्रष्टाचार चालला जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या ऐवजी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालतात कृषी खात आणि त्याच्यात पैसे मागितले जात आहेत या जलजीवन मिशन मध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चाललेला आहे वेगवेगळ्या बदल्यांच्या मध्ये भ्रष्टाचार चाललेला प्रमोशन मध्ये भ्रष्टाचार चाललेला भ्रष्टाचाराने पूर्ण हे राज्य खंगत चालले त्याबद्दल हे कुठे बोलायला तयार नाही आदिवासी विद्यार्थ्यांच्यावर डीबीटी उपासमारीची वेळ आलेली आहे पुन्हा एकदा त्या वसती गृहामध्ये भोजनाची व्यवस्था आपल्याला करावी लागेल त्याच्या पोटाला 2 वेळेस नीटपणे अन्न मिळू दे ना त्याला 2 वेळेस चहा पाणी मिळू दे ना नाश्ता सकाळचा मिळू दे ना काही जण मंत्रालयामध्ये तिथे एअर कंडिशन मध्ये बसतात अरे त्यांना काय माहिती नवापूर मध्ये काय अडचण आहे शहाद्याला काय अडचण आहे इतर वेगवेगळ्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीची अडचण आहे मग त्याच्यामध्ये तळोदा असेल अक्कलकुवा असेल अक्राणी असेल या सगळ्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये वेगवेगळी अडचण असती मंत्रालयामध्ये एअर कंडिशन बसून ती अडचण आपल्याला कळत नाही त्याच्याकरता गावागावामध्ये जावं लागतं पाहावं लागतं आदिवासी विकास मंत्री नंदुरबार जिल्ह्यातले 21-22 आणि 22-23 या 2 वर्षात आपल्या या आदिवासी भागामध्ये 2 वर्षात 1,539 बाल मृत्यू आणि 38 मातांचं प्रसूती दरम्यान मृत्यू झाल्याचे धक्कादायक नोंद आरोग्य विभागामध्ये करण्यात आले जर ते मूल मुलगी जन्माला यांच्या आधीच जर 1500-1500, 1600-1600 मुलं जर मृत्युमुखी पडणार असतील आणि देशाला 75 वर्ष झाली म्हणून आपण अमृत महोत्सव साजरा करणार असेल करा परंतु त्याचबरोबर त्या निष्पाप बालकाचे प्राण वाचवा त्या मातेचे प्राण वाचवा त्या मातेला सकस आहार द्या त्याच्याकरता पैसा कमी पडून देऊ नका हे धक्कादायक चित्र बदलण्याचं काम या राज्यकर्त्यांचं नाही का नंदुरबार जिल्ह्यातली मिरची त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं लोक त्या वेगवेगळ्या मंत्र्यांच्या बद्दल बोलताय या 5 मंत्र्यांनी राजीनामा द्या परंतु त्या सगळ्या मंत्र्यांचे काल फोटो पहिल्या पानावर टाकले आणि त्यांचा उदो चालवलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये मध्ये मी सांगितलं वारकऱ्यांच्यावर लाठीचार्ज केला 4 महिन्यामध्ये आपल्या राज्यामध्ये 8 ते 10 ठिकाणी दंगली झाल्या का
आपण सगळ्या जाती धर्माची लोक गुण्या गोविंदाने एकत्र राहतो, जातीय सलोखा निर्माण करतो। माझे आदिवासी बांधव होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात, आम्ही लोक दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतो, आपले मुस्लिम बांधव बकरीद उत्साहाने साजरा करतात, रमजानचा महिना पवित्र आनंदाने साजरा करतात। वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे सण आहेत, वेगवेगळे त्यांचे चांगल्या पद्धतीने एकमेकाला बरोबर घेऊन जाण्याच्या बद्दलचे पूर्वापार चालत आलेली परंपरा, परंतु तिलाच गालबूट लावण्याचं काम हे सध्याच्या राज्यकर्त्यांचं चाललेलं आहे। आणि म्हणून दुर्दैवानी या महाराष्ट्राच्या सारख्या पवित्र भूमीमध्ये जाती जातीमध्ये धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करणं, अंतर पाडणं, दुई वाजवणं, सध्या बेरोजगारी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, प्रचंड बेरोजगारी, महागाई वाढली, गॅस सिलेंडरच्या किमती कुठल्या कुठे गेल्या, आया बहिणींना गॅस सिलेंडर परवडत नाही, पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्या, त्याच्यात मतच सांगतात, हजाराची नोट बंद, 500ची नोट बंद, 1000ची नोट काढतात, आता म्हणलं 2000ची नोट बंद। अरे काय चाललंय? ठीक आहे, देशाच्या भल्या करता जे करावं लागेल ते करा, आमचा विरोध नाही, परंतु त्याच्यातून सगळ्यांनी उडे गोविंदाने नांदणार लोकांच्या मनामध्ये तुम्ही विष का पेरता, त्याच्या संदर्भामध्ये एकमेकाच्या बद्दल अडी निर्माण का करता, याचाही कुठेतरी विचार झाला पाहिजे। मधी तर पवार साहेबांनाच धमकी दिली, अरे साहेबांसारख्या राष्ट्रीय नेत्याला तुम्ही धमक्या देता, कसरे राज्य कुणाचे राज्य? जर एवढ्या मोठ्या माणसाला धमकी येत असेल तर माझ्या सर्वसामान्य माणसाची काय अवस्था आहे? कोण त्यांना वाली आहे? कोण त्यांना न्याय देणार आहे? याचाही विचार तुम्ही केला पाहिजे। शासन आपल्या दारी म्हणजे सरकारी पैशांनी स्वतःच्या पक्षाची जाहिरातबाजी चाललेली, पैसा जनतेचा, जाहिरातबाजी यांची, यांचेच फोटो बघा, तुम्हाला बघायचे नसले तरी बघा, पेपर उघडला की फोटो त्यांचा। आम्ही पण सरकारमध्ये होतो, आम्ही कधी आमचे फोटो जाहिरातबाजी केलेली पाहिली का? निवडून गेलेल्या आमदाराचं, खासदाराचं, मंत्र्याचं, राज्यमंत्र्याचं, मुख्यमंत्र्याचं, उपमुख्यमंत्र्याचं, जनतेच्या प्रश्न सोडून हे काम असेल? त्याच्याकरता फोटोबाजी कशाला करायला पाहिजे? जाहिरातबाजी कशाला करायला पाहिजे? मित्रांनो, सध्या आसमानी संकटाबरोबरच हे सुलतानी संकट आलेलं आहे। एक तर उन्हाळ्यात कधी गारपीट एवढी झालेली पाहिली नाही, वादळ सुटतंय, पत्रा उडतोय, घर दार उडून जात आहेत, वीज पडतीये, जीवा भावाची माणसं त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडतायत, प्राणी मृत्युमुखी पडतायत, कुठेही मदत नाही, नुसतं सांगतात मदत छाई। मधी म्हणले कांद्याला अनुदान, अरे कुठे दिलं अनुदान? कांदा उत्पादकाचा इथलं कांदा हैदराबादला द्यायला लागला, हैदराबादला तुमचा भाव आहे परंतु महाराष्ट्रात भाव नाही, अशा पद्धतीचा अन्याय आमच्या शेतकऱ्यांना का? हा जाग या सरकारला विचारायला नको। मित्रांनो, तुम्ही जर आम्ही गप्प बसलो तर हे काय करतील त्याचा नेम नाही, आणि त्याच्यामुळं जर कुठं आपल्यावर अन्याय झाला तर त्यांना अन्यायाला वाचा फोडण्याचं काम आपल्याला करावं लागेल।